ಜಿ20 ಶೃಂಗಸಭೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲು ಆಗಮಿಸಿದ್ದ ಜಾಗತಿಕ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ದೆಹಲಿಯ ರಾಜ್ಘಾಟ್ಗೆ ತೆರಳಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ಸಮಾಧಿಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ರಾಜ್ಘಾಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಎಲ್ಲ ನಾಯಕರಿಗೂ ಖಾದಿ ಅಂಗವಸ್ತ್ರ ನೀಡಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಶ್ರೀಲಂಕನ್ ಯೂನಿಯನ್ ಜೊತೆ ಶಾಮಿಲ್ विजय हासिल की जा सकती है, अस्तित्व वाले एक विश्व का निर्माण किया जा सकता है. जब सिखाई पूरी दुनिया को उसको आत्म संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटरेस का अंगवस्त्र देकर भारत भारतम की भावना को पूरी दुनिया के सामने स्थापित करती है, प्रतिस्थापित करती है और उन्हीं भावों को आत्मसात करते हुए प्रधानमंत्री मुख्य प्रवर्तते. अहिंसा परम धर्म है, अहिंसा परम तप है, अहिंसा ही परम सत्य है जिससे धर्म की प्रवृत्ति. जिनको कभी एक उद्धत मानसिकता ने अधनंगा फकीर कहा था, आज उसी राष्ट्र के भारतीय मूल के प्रधानमंत्री हैं. एक एक करके राष्ट्राध्यक्ष पहुंच रहे विचारों का, खादी जो कि पर्याय है भारत भारतीयता का, खादी और संस्थाओं के प्रमुखों का जो कि विशेषता खादी का अंगवस्त्र के द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के लिए भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी को वस्त्र था जो कि जिसने कि आज़ादी के आंदोलन में प्रमुख भूमिका ने मूल मंत्र को आत्मसात करते हुए भारत निर्माण वस्त्र के द्वारा, खादी के वस्त्र के द्वारा, खादी ಜಾಗತಿಕ ನಾಯಕರು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ನಮನ ಸಲ್ಲಿಸುವ ಮೂಲಕ ಗೌರವ ಅರ್ಪಿಸಿದರು. ಅಮೆರಿಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜೋ ಬೈಡನ್, ಬ್ರಿಟನ್ ಪ್ರಧಾನಿ ರಿಷಿ ಸುನಕ್, ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಶೇಖ್ ಹಸೀನಾ, ಮಾರಿಷಸ್ ಪ್ರಧಾನಿ ಪ್ರವೀಂದ್ ಕುಮಾರ್ ಜುಗ್ನೌತ್, ನೆದರ್ಲೆಂಡ್ ಪ್ರಧಾನಿ ಮಾರ್ಕ್ ರುಟ್ಟೆ, ಸಿಂಗಾಪುರ್ ಪ್ರಧಾನಿ ಲೀ ಸಿಯನ್ ಲೂಂಗ್ ಸೇರಿದಂತೆ ಜಿ20 ಸದಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಪ್ರಧಾನಿಗಳು ಸರ್ವಧರ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡರು. Thank you, Excellencies.